भास्कर जाधव यांनी भाजपच्या निलंबित 12 आमदार प्रकरणी भाजपवर निशाणा साधलाय, तर नारायण राणेंनी केलेल्या टीकेला सुद्धा त्यांनी उत्तर दिले आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। आपल्यासोबत या ठिकाणी भास्कर जाधव आहेत। सर, आज खरं तर धर्माचा विषय आला, जेव्हा निलंबनाचा विषय पुढे आला, काय नेमका प्रकार? नाही, धर्माचा विषय एवढ्या करता आला की आता भारतीय जनता पार्टीचे लोक हे नेहमी दुसऱ्याला तत्वज्ञान सांगत असतात, नेहमी दुसऱ्याला समंजसपणे वागा, सभ्यपणे वागा, चांगली भाषा वापरा, असंसदीय भाषा वापरू नका आणि खूप चांगले मोठमोठ्या लोकांचे दाखले देत असतात, परंतु कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक त्यांचा असतो। ते आज आम्हाला सगळ्यांना तत्वज्ञान सांगत होते, मी आता म्हटलं तसं। मग मी त्यांना विचारलं, तुमच्या पायथणीवरून तुमचाच आमदार एका मंत्र्याचा आवाज वेगळ्या, म्हणजे काहीतरी हिणावतो आवाज वेगळा काढून, त्याचबरोबर मी अध्यक्ष असताना तुमच्या 12 आमदारांना मी निलंबित केलं, त्यावेळेला भास्कर जाधवला काय 2 बिस्किटं खायला घातली आणि त्याला चावून ये म्हटलं तर तो चावून येईल, अशा प्रकारचा माझा उल्लेख त्यांनी केला। मग मी प्रश्न विचारला, हाच प्रश्न तुम्ही नितेश राणेंना विचारला पाहिजे होता, देवेंद्र फडणवीस तुम्ही विचारला पाहिजे होता, चंद्रकांतदादा तुम्ही विचारला पाहिजे होता, हरिभाऊ बागडे माजी अध्यक्ष म्हणून तुम्ही विचारला पाहिजे होता। अरे, त्यांनी 12 आमदार आमचे जर निलंबित केले बिस्किटं खाऊन, तर मग मी त्यांचे 19 आमदार केले तेव्हा मला काय खायला घातलं होतं, असं त्यांनी प्रश्न विचारला तर काय करू? म्हणून मी त्यांना विचार म्हटलं की आज तुम्हाला हे तत्वज्ञान सुचलंय, तेव्हा कुठं गेला होता तुझा राधासुता धर्म? नितेश राणेंची पाठ खरं तर थोपटली आहे नारायण राणेंनी की अधिवेशनात चांगलं काम करताय, दुसरीकडे त्यांच्या विरोधात अशा पद्धतीनं जी आहे ती कारवाई आज होणं अपेक्षित होतं, निलंबनाची कारवाई होणार होती जी तुम्ही देखील थांबवली। नारायण राणे हे नितेश राणेंचे वडील आहेत, त्यामुळं ते स्वतःच्या मुलाच्या पाठीशी उभं राहणं ह्या त्यांचा कर्तव्य धर्म आहे, ते पाठीशी उभं राहिलंच पाहिजे, ते उभे राहणारच आहेत, उभे राहतातच, आणि ते चुकीचं नाही आहे। फक्त मी त्यांची बाजू घेतली म्हणजे बाजू घेतली असं नाही, तर चुकीचा पायंडा, चुकीची पद्धत, चुकीचा निर्णय घडू नये की मागच्या अधिवेशनमध्ये किंवा त्यांनी केलेली गडबडणी आता त्यांना निलंबित होऊ नये, म्हणून मी सांगितलं की नितेश राणेंना आता निलंबित करता कामा नये। कोकणाच्या नेते, कोकणाचे जे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्यावर कुठेतरी आसूड नारायण राणे यांनी उगलेला बघायला मिळतं, कारण त्यांच्यावर टीका केलेली आहे, नकलाकार आणि नाचा शब्द त्यांनी वापरलेला आहे। त्याचे तेच उत्तर चांगल्या प्रकारे देतील कोकणातले नेते, मी काय कार्यकर्ता, मी नेता नाही। कॅमेरा पर्सन अनुप सवैदे ही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।